आज किनोडो माहौर के आमदार भीमराव केराम हमारे साथ है और इनका इंटरव्यू इसलिए ले रहे हैं कि तर्क वितर्क की बातें हर तरफ चालू है और जो विरोधी पक्ष माजी आमदार प्रदीप नाइक ये प्रचार करते हुए नज़र आ रहे हैं अभी से। लेकिन हम आज आमदार भीमराव केराम साहब से पूछे कि आप प्रचार करते और गांव-गांव क्यों नहीं घूम रहे हैं, उसके बारे में पूछ रहे हैं और उसके बारे में गांव का विकास, गांव का डेवलपमेंट इसके बारे में पूछते हैं और उसके बाद दूसरा एक सवाल है उसके बारे में पूछते हैं। पहले हम आमदार भीमराव केराम से पूछते हैं कि आज जो गांव का विकास है उस विकास के बारे में बताइए आप क्या करें। जी हाँ, किनवट व माहौर का विकास कैसा हुआ, साल का आमदार पद आपने हासिल किया है उसके बारे में आप क्या कहना चाहते हैं? आज संबंध भारतवर्षामध्ये जागतिक आदिवासी दिन म्हणून, अस्मितता दिन म्हणून आपण या ठिकाणी शासनाच्या वतीने आणि समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी साजरा केला जातो। त्याच पद्धतीने आज किनवट येथील आमचे एकात्मिक प्रकल्प कार्यालय यांच्या सौजन्याने जागतिक आदिवासी दिन अस्मिता दिन म्हणून मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि त्यानिमित्ताने सबन मतदारसंघातल्या सगळ्याजणांना जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने मी कोटी कोटी शुभेच्छा देतो। योगायोगाने आपल्यामार्फत किनवट आणि माहूर भागातल्या या भागाचं नेतृत्व माझ्या हातात आल्यानंतर विकासाच्या संदर्भामध्ये काय काय झाले असा उपस्थित केलेला आपला जो प्रश्न आहे त्या अनुषंगाने दोन गोष्टीचा या ठिकाणी मी खुलासा करू इच्छितो। ज्या तारखेला या विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी या किनवट माहूर भागातल्या लोकांनी मला दिली, दरम्यानच्या काळामध्ये कामाला सुरुवात करत असताना नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती सुरू झाली। कोरोनाच्या कालावधीमुळे साधारणतः 22 ते 23 मे त्याच्यामध्ये गेले, तरीसुद्धा त्याच कालावधीमध्ये शासनाने शासकीय आर्थिक याच्यावर सगळे निर्बंध घातले असताना सुद्धा कोरोनावर मात करून आपल्या लोकांना वाचवण्यासाठी शासनाने प्रशासनाच्या स्तरावर जे काही काम करणं अपेक्षित होते त्या अनुषंगाने आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काम उभं केलेली आहे। म्हणून सर्वच्या सर्व दवाखान्यासाठी असणाऱ्या ज्या काही सुविधा असतात जवळपास 70-80% ते कामं आपण त्या ठिकाणी पूर्ण केल्या। त्याच कालावधीमध्ये आपण आपल्या जिल्हा उपरुग्णालय किनवट येथे व्हेंटिलेटरची व्यवस्था केली, ऑक्सिजनची व्यवस्था केली, ज्यामुळे कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांना त्या ठिकाणी त्या आजारापासून वाचवण्यासाठी त्यांना तिकडे मदत झाली। त्याही पुढे जाऊन नंतरच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी सिटी स्कॅन मशीनची त्या ठिकाणी व्यवस्था केली, डायलिसिस सेंटर त्या ठिकाणी आता आपण उभं केलं आहे, ब्लड बँकसुद्धा त्या ठिकाणी केली आणि आत्ता आपण त्याच ठिकाणी 100 खाटाचं स्त्री रुग्णालयसुद्धा त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे। त्याच्यासाठी आमच्याकडे 25 कोटी रुपये आता मंजुरी जागेचा विषय त्या ठिकाणी चालला आहे। आणखी आता त्याच ठिकाणी आम्हाला आयुष्यमान भारतच्या अंतर्गत आणखी दुसऱ्या आणखी रुग्णालयाची आम्हाला त्या ठिकाणी मंजुरी मिळाली, त्याला साधारण 1.5 एकर आम्हाला अपेक्षित आहे, त्यासाठी सुद्धा आमच्याकडे निधी उपलब्ध आहे। शेजारी जवळपास 3.5 कोटी रुपये खर्च करून कोविडच्या काळामध्ये 1 कोटी बिल्डिंग आम्ही त्या ठिकाणी बांधली, ती आता आम्ही हँडओव्हर आमच्यामध्ये करतो, सुसज्ज अशा पद्धतीची इमारत आता आहे। अशाच पद्धतीने किनवटच्या जिल्हा उपरुग्णालयाच्या सह मग गोकुंद असेल, मांडवी असेल, त्याच्यानंतर तुमची दहली असेल, शिंदखेड असेल, माहूर तालुका असेल, धुळेश्वर असेल, असे जवळपास 17 जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी जिल्हा उपरुग्णालयासह 17 च्या 17 ठिकाणी रुग्णांना अडचण भासू नये म्हणून त्या दरम्यानच्या काळामध्ये 17 रुग्णालयाची त्या ठिकाणी व्यवस्था शासनाच्या मार्फत आपण त्या ठिकाणी केली। एवढंच नव्हे तर माझ्या स्थानिक निधीतून मांडवी आणि किनवटमध्ये 2 रुग्णवाहिका त्या ठिकाणी मंजूर करून मी लोकांच्या सेवेसाठी त्यात उपलब्ध करून दिलेले, अशा पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये आपल्या लोकांना मदत होण्याच्या दृष्टिकोनातून मी काम उभं केलेलं आहे। आणि मग कोरोनाचा काळ संपल्याच्या नंतर दरम्यानच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने 2019 भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार अपेक्षित असताना आमचं सरकार येऊ शकलेलं नाही, परंतु आम्ही याच्यामध्ये कुठेही कमी पडलेलो नाही आणि नंतरच्या काळामध्ये सत्ता परिवर्तन झालं, सत्ता परिवर्तन झाल्यानंतर
जो काय 22-23 महिन्याची जी कालावधी आम्हाला मिळाली, या राज्याचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अलीकडेच उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार, या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली किनवट आणि माहूर भागामध्ये सार्वजनिक स्वरूपाच्या रस्ते असतील, रस्त्यावरचे पूल असतील, सार्वजनिक स्वरूपाच्या विकासाच्या कामासाठी साधारणतः 2500 कोटीच्या वरती निधी आपण या ठिकाणी उपलब्ध केले. त्याचे मोठ्या प्रमाणे काम संपूर्ण मतदारसंघामध्ये या ठिकाणी होताना तुम्हाला पाहायला दिसतात. याही पलीकडे जाऊन त्याच्यामध्ये अतिशय महत्वाची आमची किनवट आणि माहूरवासींची जी निकड होती, ज्याला आपण उच्च पातळी बंधारा म्हणतो, की अनेक वर्षापासून प्रलंबित होते. सुरुवातीच्या काळामध्ये मी आमदार असताना नागझरीच्या डॅमवरून किनवट शहरासाठी ती पाणी पुरवठ्याची योजना आम्ही कार्यान्वित केली, ती 7.5 कोटीची होती. परत नागझरीहून पाणी आणणे अशक्य बाब होती आणि म्हणून किनवटचा उच्च पातळी बंधारा त्या ठिकाणी होणं आवश्यक होतं. माहूरला 3.5 पीठांपैकी पूर्ण पीठ असलेलं रेणुका माता आणि दत्तप्रभू अनुसूया माताचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आजही भाविकांना पाणी विकत घेऊन फिरवा लागतो. ही अतिशय आम्हाला वाईट घटना आहे. त्या ठिकाणी तिथून धनोड्याचा सुद्धा उच्च पातळी बंधारा, त्यासोबत मारेगावचा एक उच्च पातळी बंधारा, जे फॉरेस्टमुळे थोडं आढळलंय, पण तत्वात आता धनोडा आणि किनवट ह्या दोन्ही उच्च पातळी बंधाराच्या टेंडरची प्रक्रिया सुद्धा पूर्ण त्या ठिकाणी झालेली आहे. आता त्याचं वर्कआउट झालं की लगेच त्याचं असणारं भूमिपूजन सुद्धा आम्ही ते करणार आहोत. ही सगळ्यात मोठी त्या ठिकाणची उपलब्धी आहे. दुसरी गोष्ट, ग्रामीण भागामधले मग महत्वाचे विषय, जो कोठारीचा पूल असेल, आता नव्याने आता आम्ही लोकार्पण करणारा बोर्डीचा एक मोठा पूल असेल, तलारीचा असणारा पूल असेल, लोखंडवाळीचा असणारा पूल असेल, पाटोद्याचा असणारा पूल असेल, सिंगारवाडीचा असणारा पूल असेल, पिपरखोडीचा असणारा पूल असेल, निराळाचा असणारा पूल असेल, पाटोद्याचा असणारा पूल आहे, नवीन प्रस्तावित त्याच्यामध्ये अनगोरीच्या ठिकाणचा असणारा आमचा आता प्रस्तावित असणारा पूल आहे. अशी वेगवेगळ्या पद्धतीचे ही जे अनेक वर्षापासून प्रलंबित असणारी जी कामं होती, की ती कामं आम्ही ह्या कमी काळामध्ये पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि यशस्वी झालं. याही पलीकडे तुमच्या मार्फत मी जनतेला सांगू इच्छितो, पिपळशेंड्याचं एक गाव आहे, जे गाव देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज तक त्या गावाला रस्ता नव्हता. 8.5 किलोमीटरचा सीसी रस्ता आम्ही तो पूर्ण केला आणि लोकार्पण मागच्या 15 ऑगस्टला आम्ही लोकांना केलेला. तशाच पद्धतीचं एक इकडे जंधाऱ्याच्या बाजूला मांजरी माता नाव वागदरी नावाचं गाव आहे, तोही जंधाऱ्यापासून ते त्या पहाडाच्या तिथपर्यंत हा रस्ता आम्ही पूर्ण केला. 4.5 कोटी रुपये आमचे आता तिथं मंजूर आहे, ते फॉरेस्ट परमिशन पुढचं रस्ता त्या ठिकाणी केलं, पूर्ण केलं. असे म्हणजे आंतरिक जे काही रस्ते आहेत, जसे वसवाडीपासून ते वडोलीकडे जाणारा रस्ता होता, कितीतरी वर्षापासून तो प्रलंबित होता. त्याच्यानंतर पाटोदा दहेगाव, जो त्या माहूर तालुक्यामध्ये जे गाव आहेत, की ज्या गावी आजही रस्ता नव्हता, अशी वेगवेगळ्या पद्धतीचे वन विभागाच्या अंतर्गत या परमिशनशिवाय त्या ठिकाणी रस्ता करू शकत नव्हते, अशा पद्धतीचे प्रलंबित कामे आम्ही या कमी कालावधीमध्ये त्या ठिकाणी केलेले आहे. आणि तुम्ही उपस्थित केला जो प्रश्न आहे की मी गावाकडे फिरत नाही, समजा या मतदारसंघामध्ये मी गावातल्या लोकांच्या भेटी देण्याचा प्रवास करतो असतो, तर ही निधी त्या ठिकाणी उपलब्ध करू शकलो नसतो. आणि निधीच्या माध्यमात निधी उपलब्ध केल्यामुळे विकासाचे कामं त्या ठिकाणीच आहेत, आणि त्या लोकांच्या आशीर्वादानेच मला ही सेवा करण्याची संधी दिलेली आहे. त्यांनाही माहिती आहे की इकडे जर फिरत राहिले तर आम्हाला निधी मिळाली नसती, आणि म्हणून आता झालेल्या कामाचं लोकार्पण आणि नव्याने कालच्या शेवटच्या अंतरिम बजेटमध्ये जे काही निधी मिळाली त्याचे आमचे वर्कआउट झाले, की त्याचं असणारं उद्घाटन अशा पद्धतीचा संयुक्त दौरा आम्ही आता मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करून, लोकांमध्ये बुद्धिभेद निर्माण करून, हे विकासाच्या बाबतीमधला जो काही टीका टिप्पणी करण्याचा जे फार्स त्यांनी उभं केलेला आहे, या गोष्टीवर मी काही भाष्य करणार नाही. एवढंच म्हणेन, एक कार्यकर्ता म्हणून लोकांनी दिलेला जनाधार, लोकांनी दिलेला आशीर्वाद, त्याला पात्र ठरण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांचं जे दायित्व देण्याच्या दृष्टिकोनातून हे विकासाचं डोंगर आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं ते आहे आणि हेच आपल्या माध्यमातून या ठिकाणी लोकांपर्यंत गेलं पाहिजे अशी आपल्याला ही विनंती करतो. दुसरी गोष्ट, किनवट शहर हे नगरपालिकेचं क्षेत्र आहे. किनवट पूर्ण शहरामध्ये जर आपण प्रवास केला तर माझ्यासाठी 19 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आहे. भग्नावस्थेत पडलेला त्या ठिकाणी हुतात्मा गोंडराजे शंकर शहाचं विचारमंच आपण सुसज्ज त्या ठिकाणी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीर्ण झालेला पुतळा निष्कासित करून त्या ठिकाणी अश्वरूढ अशा पद्धतीचा पुतळा सुद्धा शहरामध्ये आम्ही त्या ठिकाणी घेतले. काय तांत्रिक अडचणी होती, आपण पुतळा त्या ठिकाणी बसू शकलो नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये
1 कोटी रुपयाचं सुशुद्धीकरण त्या ठिकाणी करतोय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी सुद्धा आमच्याकडे निधी या ठिकाणी उपलब्ध आहे. याही पलीकडे जाऊन 17 प्रभागामध्ये जेवढे अपेक्षित होती, लोकांना अपेक्षाही नव्हती एवढे कामं होतील, याहीपेक्षा जास्त आम्ही नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कामे केलेली आहेत. आज अशी परिस्थिती आहे, तुरळक ठिकाणी छोटं मोठं काम त्या ठिकाणी शिल्लक असेल. प्रलंबित शेवटच्या टप्प्यामधले आता मला वाटतं 8 कोटी रुपयाचे माझे आता टेंडर प्रोसेसमध्ये आहे, ते पूर्ण झाले तर राहिलेले काम त्या ठिकाणी पूर्ण येतील. दुसरी, दलित समाजाच्या हेडखाली आता माझ्याकडे पैसा उपलब्ध आहे पण आम्हाला ते निधी खर्च करण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शहराच्या विकासासाठी काम आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे हे आमच्या विरोधकांना त्या ठिकाणी दिसत नाही. त्याही पलीकडे माझ्याच मतदारसंघामध्ये 3.5 फुटापैकी पूर्णपट असलेला नगरपंचायत माहूर, त्या ठिकाणी मातोत्रीच्या बाजूला असणारा भोजंती तलाव 25 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी दिले. तत्कालीन आता विद्यमान नगराध्यक्ष जरी कामा वेगवेगळ्या पद्धतीने करत असते, मी जर समिती नसते तर काम करू शकले नसते. ते सुद्धा विकासाचं काम आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही विरोध केला नाही. उद्घाटन न करता आम्ही त्या ठिकाणी केलं आहे. वन विभागाच्या लोकांनी थोडीशी अडचण निर्माण केल्यामुळं कर्मचाऱ्यांचं वसाहतीचे क्वार्टर्स त्या ठिकाणी उद्घाटन झाले असताना सुद्धा त्या ठिकाणी काम होऊ शकले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय त्या ठिकाणी झालेले, दवाखान्याची कामं त्या ठिकाणी झालेली आहेत. शहरामध्ये सुद्धा माहूर शहरामध्ये जवळपास 25 ते 30 कोटी रुपये अंतर्गत रस्त्याच्यासाठी त्या ठिकाणी दिलेले आहे. दलित समाजासाठी बौद्धभूमी परिसरामध्ये मोठ्या पद्धतीचं असणारा समाज मंदिर त्या ठिकाणी आम्ही बांधतोय. आता समाजादा कोलामासाठी त्यांची आठवण म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही सामाजिक सभागृह त्या ठिकाणी बांधतो. तिथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची असणारी उभारण्यासाठी आम्ही निधीची मागणी केली, ती सुद्धा आम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे. अशा विविध विकासाचे असणारे कामं लोकांनी दिलेल्या आशीर्वादाच्या माध्यमातून त्यांचं दायित्व फेडण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि मग विरोधकांनी कुठल्याही प्रकारचे आमच्यावर आरोप या ठिकाणी केले तरी त्या आरोपांना आम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारला असं काही महत्त्व देत नाही, कारण त्यांना सांगण्यासारखं काहीच नसल्या कारणाने म्हणून चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये जाऊन आमच्या मागण्यामध्ये गैरसमज निर्माण करून, जसं की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलं की देशाच्या स्तरावर संविधान बदलणार आहे, चुकीची माहिती सांगितली. संविधानाच्या सांगा सांगताना आमच्या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन सांगितलं की भीमराव केराव म्हणजे तुमचे साहेब थोडं परिवर्तन किंवा मतामध्ये थोडंसं त्यांनी अदलाबदल करण्याचं काम केलं आहे, तेही सुद्धा आम्ही लवकरच त्या ठिकाणी दुरुस्त करणार आहोत. आणि त्याच्यामुळं विकासाचा हा गंगा सातत्याने आमचं प्रवाहित राहणार आहे. लोकांनी दिलेला आशीर्वाद त्यांना सार्थ ठरण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने आमचा पाठपुरावा त्या ठिकाणी करणार आहे. अर्थात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं माझं गर्भंधवनावर बोलणं झालंय. शेवटच्या टप्प्यामध्ये प्रलंबित असलेला पाटोदा मध्यम प्रकल्प जे आहे ज्याला आपण वन विभागासाठी 54 एकर जमीन महसूलमधून आपण फॉरेस्टला देणार आहोत, तोही प्रकल्प आपण पूर्ण करतो. त्यासोबतच 3 ते 33 KV या 4 ठिकाणी आपल्याला मंजूर करायचे, तोही प्रस्ताव आता त्या ठिकाणी मी आता त्यांच्या समोर त्यात ठेवलेला आहे. एवढंच पडून आपल्या किनवट श्रेणीवाढ त्या ठिकाणी घ्यायची, हे तिन्ही महत्वाची कामं आम्हाला ताबडतोब मंजूर करून लोकांसाठी त्याचं उद्घाटन सुद्धा करायचं आहे. दुसरा आणखी महत्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी तुमची पोलीस स्टेशनची बिल्डिंग सुसज्ज इमारत या ठिकाणी आपली झालेली आहे. कोर्टासाठी सुद्धा आपल्या कोर्टाच्या बिल्डिंगसाठी आपल्याकडे निधी आहे. जागेच्या आम्हाला शिफ्टिंगसाठी जागा त्या ठिकाणी मिळत असल्यामुळे थोडंसं प्रलंबित आहे. प्रकल्प कार्यालयाची सुसज्ज इमारत आमची पूर्ण झालेली आहे, ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. गावामधलं ग्रामीण जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयासाठी सुद्धा आमच्याकडे निधी उपलब्ध आहे. परंतु जिल्हा परिषद आणि स्टेट ह्या दोघांच्या अंतर्गत थोडासा जो काही वाद आहे तो निकाली काढला, तर ती सुद्धा सुसज्ज बिल्डिंग आम्ही त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. असे असंख्य सांगता येईल अशा पद्धतीचे कामं या मतदारसंघामध्ये अगदी कमी काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी पूर्णत्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे की तुमच्या मार्फत लोकांना दिसते, लोकांसमोर आहे, हीच आमची सगळ्यात उपलब्धी आहे. आणि आम्हाला खात्री आहे उद्याच्या संभाव्य होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने एक उमेदवार म्हणून मला या ठिकाणी संधी दिली, तर मोठ्या मताधिकाराने परत एकदा लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या आशीर्वादाने या भागाचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळणार आहे. याच्यामध्ये तिथेही अपप्रचार, तिथेही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या गोष्टींना मी काही थारा देत नाही. माझी खात्री आहे या मतदारसंघातील लोक ताकदीने आमच्यासोबत राहणार आहेत. त्यात दुमत असण्याचं कारण धन्यवाद. सर, और एक प्रश्न है कि आप मुस्लिम समाज से दूरी बनाए रखी है, इसके बारे में आप क्या कहना चाहते हैं? अभी तर्क वितर्क की बातें सब तरफ चल रही है, कुछ लोग भ्रम के नाम पे आपको बदनाम करने की कोशिश कर रहे हैं कि मुस्लिम समाज से आमदार भीमराव केराम दूरी बनाए रखी है,
तो क्या आपको लगता है कि भाजपा मुस्लिम समाज से दूरी बनाए रखती है क्या? इसके बारे में क्या कहना चाहते हैं? एक आपण डोक्यामध्ये जे जे काय सांगतात ते मला वाटते अतिशय कमी बुद्धीचे लोक आहेत. भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्ये कुठल्याही जात अभिनिवेश अशा पद्धतीची त्या ठिकाणी त्याला थारा नाही. जे काय वंचित अंत्योदयाचा जो विषय आहे, शेवटच्या टोकावर असणाऱ्या गरीब माणसाचं उत्कर्ष करण्याच्या पाठीमागचा त्यांचा हेतू आहे. त्याच्यामुळे मग कुठल्याही जाती जमातीचा असेल, पंथाचा असेल, वंशाचा असेल, त्याची ती चिंता करत नाही. तर जात ह्या गोष्टीला तर त्या ठिकाणी थाराच नाही. हजारो कार्यकर्ते मुस्लिम समाजाचे भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी काम करतात. आमचा आज कृषी मूल्य आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पाशीभाई पटेल त्या ठिकाणी आज आहेत. गेली 10 वर्ष त्या ठिकाणी विधान परिषदेवरती आमदार म्हणून त्या ठिकाणी जिंकले. महत्त्वाच्या ठिकाणी असे आमचे मुस्लिम समाजामधले असणारे नेते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात. त्याच्यामुळं आम्ही मुस्लिमांच्या विरोधामध्ये आहोत हा खोटा प्रचाराच्यामुळे त्यांना मताच्या राजकारणासाठी. पण मी एक दायव्याने सांगतो, तसं जर माझ्या पक्षाचा अजेंडा असता तर अल्पसंख्याकांच्या आणि माझ्या स्थानिक नेतेच्या हेडखाली आमच्या मुस्लिम समाजासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या जिथे बहुलांचा समाज आहे, ज्याच्यामध्ये टाकळी असेल, इस्लापूर असेल, किनवट असेल, कोकुंद असेल, गोंडवडस असेल, उमरी असेल, मांडवी असेल, वडसा असेल, पडसा असेल, हडसणी असेल, या मोठ्या संख्येने असणाऱ्या समाज बांधवाच्या गावामध्ये ही आमच्या मुस्लिम समाजामध्ये त्या ठिकाणी मी निधी उपलब्ध करून देऊ शकलो नसतो. समाज समजा पक्षाचाच विचार जर लोकांच्या विरोधात असता, ही चुकीची जी पद्धती त्याचे सांगण्याचे जे प्रयत्न करतात, खरं त्यांना लगला अशा सगळ्या गोष्टीपासून आमच्या मुस्लिम समाज बांधवांनी, विशेषतः माझ्या दलित समाजांच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही सरकारचं सर्क्युलर सुद्धा चेंज केले. एवढंच नाही, समाज मंदिराला तर पैसे आम्ही कालपर्यंत देत होतो दलित समाजाच्या हेडच्या अंतर्गत, परंतु आता आम्ही विहाराला सुद्धा पैसे या ठिकाणी देतो. म्हणजे कोण म्हणते की या ठिकाणी दलित आणि मुस्लिमांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी आली असणं त्यांची विचारधारा आहे, ही चुकीची पद्धत आहे. कारण जे करता येत नाही, नाचता येणं अंगणवाकडे अशा पद्धतीची त्यांची परिस्थिती झाली आहे, त्यांची मानसिकता झाली आहे, आणि त्यांना कुठल्या प्रकारचा आरोप करण्यासाठी त्यांच्याकडे कुठली जागा नसल्या कारणाने हे खोटे नाटे आरोप हे लोक करतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून मग मुस्लिम समाज असेल की आमचे दलित समाज असेल, या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी सावधान असलं पाहिजे. आपला कोण, परका कोण, आपल्या हिताचा कोण, आपल्या हितासाठी धावून येणारा कोण, संकटकाळी कोण आपल्यासोबत राहणार, याची पारख करण्याची क्षमतासुद्धा आता आपण पुढे ठेवली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने गेले अनेक वर्षे कार्यकर्ता म्हणून ताकदीने आपण माझ्यासोबत होता, तशाच पद्धतीने तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत राहावी. मी कार्यकर्ता म्हणून ताकदीने तुमच्यासोबत आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शंका घेण्याचं कारण नाही.